सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारच्या बाजारपेठेवर कोरोनाचे सावट दिसून येत असून बकरी ईद, बिंदू आणि आषाढी एकादशी निमित्त बाजारात तुरळक गर्दी पाहायला मिळाली। पाहूयात सविस्तर बातमी। सातारा शहरातील बाजारपेठांवर कोरोनाचे सावट दिसून येत आहे। शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार बाजारपेठा सुरू आहेत। आषाढी एकादशी, बकरी ईद आणि बिंदू सण एका आड एक आले आहेत, मात्र अजूनही बाजारात म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळत नाही। कोरोनाचे वाढते रुग्णही सातारची डोके दुखी ठरले आहे, त्यामुळे सातारकरांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले। जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने कोरोना बाधितांचा आकडा कमी व्हावा म्हणून प्रशासकीय पातळीवर विविध आदेश व उपाययोजना केल्या होत्या। त्याला सातारकरांनीही प्रतिसाद देत गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला होता। त्याचाच परिणाम सध्या बाजारपेठेत दिसून येत असून सणावाराच्या दिवशीही बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून आली। स्वप्निल गव्हाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।